मैदान एक खेळाडूच्या पुणे लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असणारे सगळेच नेते राजकारणात तेल लावलेले पैलवान, त्यामुळे गिरीश बापटांनंतर पुण्याचा हा गड कुणाच्या खांद्यावर सोपवायचा हा मोठा प्रश्न हायकमांड समोर. त्यात निष्ठावाद, ब्राह्मण मतदार, जनसंपर्क आणि अजून बऱ्याच गोष्टी पुण्यात उमेदवार देताना बघाव्या लागत असताना अखेर भाजपने यावर तोडगा काढला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात मोहोळ वर्सेस मुळीक यांच्या जे काही पोस्टरवर बघायला मिळालं त्यात मुरलीधर मोहोळ हे सरशी ठरले आणि पुणे भाजपासाठी पक्षाचे अधिकृत प्रमुख उमेदवार ठरले. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते आशिया अखंडातील सर्वात मोठ्या पक्षाच्या पुण्यासारख्या स्मार्ट सिटीचा लोकसभेचा उमेदवार बनण्यापर्यंतचा मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा प्रवास नक्की कसा होता, पुण्यात निवडून येण्यासाठी त्यांच्यासाठी खरंच पोषक वातावरण आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या तस तशी पुण्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हालचाली वाढू लागल्या. गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेसाठी पक्षात एक फार मोठी पोकळी तयार झाली होती. एक ब्राह्मण आणि एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्यांनी आगळी वेगळी छाप सोडली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर भाजपचा गड समज जाणाऱ्या कसब्यातून त्यांना पराभवाचा धक्का बसवा लागला आणि आपसुकच भाजप शहरात बॅकफुटला गेली. अशा वेळेस लोकसभेसाठी फुल तयारी करणाऱ्या भाजपकडून पुण्यातून नेमका कोणता खमक्या उमेदवार पुढे केला जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. भाजपकडून इच्छुकांची संख्या ही भलतीच वाढली होती. 2019 मध्ये कोथरूड मधून तिकीट नाकारल्यानंतर मीधा कुलकर्णी नाराज होत्या. नॉर्थ ईस्ट स्टेट मध्ये भाजपचं मोठं काम करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले वडगाव शहरीचे माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी महापौर व पक्षाने ज्यांच्यावर पुणे लोकसभेसाठी निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली होती ते मुरलीधर मोहोळ यासाठी इच्छुक होते. त्यामुळे नक्की कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाचं कापायचं याचा मोठा प्रश्न भाजपला पडला होता. कसब्याच्या पोटनिवडणुकीत जो ब्राह्मण मतदार वर्ग नाराज झाला होता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मेधा कुलकर्णी यांना नुकतंच राज्यसभेतून खासदारकी दिल्यानं त्या स्पर्धेतून आपसुकच बाहेर पडल्या होत्या. दुसरीकडे सुनील देवधर यांचं नाव लीडवर असलं तरी ते मतदारसंघाच्या बाहेरचे असल्यामुळं निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसला असता. म्हणून अखेरच्या टप्प्यात दोनच नावं चर्चेत राहिली, एक म्हणजे जगदीश मुळीक आणि दुसरं म्हणजे मुरलीधर मोहोळ. पुण्यात मुळीक वर्सेस मोहोळ असं पोस्टर वरही पाहायला मिळालं होतं. मुळीक ऍक्टिव्ह होऊन त्यांनी शहरात गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली होती आणि आपण शहरात ऍक्टिव्ह झालो याची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. इतकंच काय तर जेव्हा निखिल वागळे यांनी लालकृष्ण अडवाणींबद्दल जे काही वादग्रस्त ट्विट केलं होतं त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत पुण्यात आपण आहोत असा सूचक इशारा त्यांनी वरिष्ठांना दिला होता. दुसरीकडे मात्र पुण्याच्या राजकारणात रुजलेले एक संयमी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे मात्र या सगळ्या काळात शांत होते. पक्षाकडून दिलेली निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी ते पार पाडण्यामध्ये व्यस्त. मुरलीधर मोहोळ हे राजकारणात ऍक्टिव्ह झाल्यापासून आणि जेव्हापासून पक्षात देवेंद्र फडणवीस यांचा इरा सुरू झाला तेव्हापासून त्यांना चांगला बूस्ट मिळाला. फडणवीसांच्या आतल्या गोटातील जी काही मोजकी नावं सांगता येतील त्यात मुरलीधर मोहोळ अण्णांचाही समावेश होतो. त्यामुळं ते काहीही झालं तरी मोहोळ यांच्या पाठीशी उभं राहतील असा विश्वास सर्वांनाच होता आणि झालंही तसंच. भाजपची लोकसभेसाठी उमेदवारांची जी दुसरी लिस्ट आली त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. तसं पाहायला गेलं तर मुरलीधर अण्णा मोहोळ हे नाव पुण्यासाठी नवीन नाहीये. आपण ज्या कोथरूड भागात राहतो त्या भागाची शिस्त म्हणून मुरलीधर मोहोळ वयाच्या 12व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्गाला जाऊ लागले. पुढे 1-1.5 वर्षात ते भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित झाले, ते फक्त दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यामुळेच. मग तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पुण्यात 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी त्यांनी कोल्हापूर गाठलं. कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ 1993 सुमारास पुण्याच्या राजकीय आखाड्यात उतरले. पुणे महानगरपालिकेचे सभासद म्हणून ते 2002 पासून सलग 4 वेळा निवडून येत आहेत. 2019 मध्ये त्यांना महापौर पद सोपवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या राजकीय आकांक्षा वाढीस लागल्या. महापौर असताना कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा आजही शहरात होते. त्याचसोबत त्यांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्षपद, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद, पीएमपीएलचे संचालक आणि पीएमआरडीचे सभासद म्हणूनही काम पाहिले. भाजपसाठी जनतेतील नेतृत्व आणि शांत संयमीपणाने राजकारण करणाऱ्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. मागील 5 वर्षापासून या ना त्या कारणाने पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचं नाव प्रत्येकाच्या ओठावर एकत्रित आलं असेलच. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कुस्ती स्पर्धा आणि पक्षाचे राजकीय कार्यक्रम आयोजित करून
त्यांनी शहरात आपल्या नावाला आधीच वले प्राप्त करून दिले. त्यामुळे पुण्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागेवर मुरलीधर मोळेंचं नाव पक्क झाल्यानं महाविकास आघाडीसाठी नक्कीच कठीण फाईट ठरणार आहे. 2009 साली खडकवासल्यातून विधानसभेचा अनुभव असलेल्या मोळे यांच्यासाठी लोकसभेचा हा पहिलाच अनुभव असणार आहे. पुण्यातून जे कोणी खासदार निवडून आले त्यांची पॉलिटिकल ग्रोथ ही बरीच मोठी पाहायला मिळाली. मोहन दारिया, विठ्ठल गाडगे आणि पुण्यात राजकारणाचा सेंटर पॉइंट जे घेऊन आले ते सुरेश कलमाडी ही काही दिग्गज नावं पुण्यानेच देशाला दिली होती. त्यामध्ये मुरलीधरांना मोहोळ यांच्यासाठी हा राजकारणातील सुवर्णयुग म्हटला तरी वावगं ठरणार नाही. पक्षांतर्गत स्थानिक नेत्यांची मनं न दुखवता ब्राह्मण मतदार नाराज होऊ नये यासाठी मेधा कुलकर्णी यांना डायरेक्ट राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय असा सगळा खटाटो मुरलीधरांना यांना तिकीट देण्यासाठी पक्षाकडून करण्यात आला हे तर आता स्पष्ट आहे. यातून भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या मोहोळ किती जवळच आहे याचाही अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे एक सामान्य कार्यकर्ता होण्यापासून ते आता दिल्लीची लढाई लढण्यापर्यंत मुरलीधरांना मोहोळ यांची राजकीय कारकीर्द येत्या काळात मोठी होताना दिसेल एवढं मात्र नक्की. बाकी मुरलीधरांना पुण्याचे पुढचे खासदार होतील का तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.